ते 16 आमदार अपात्र ठरणार। उरलेल्या 24 आमदारांचं काय? अपात्रतेबाबत नेमकी कायदेशीर तरतूद काय? सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस सरकारचं भवितव्य काय, असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केला जातोय। कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार लटकतीये। मात्र शिंदेंसोबत गेलेल्या उर्वरित 24 आमदारांचं काय होणार याचीही उत्सुकता सगळ्यांना आहे। याबाबत कायदेतज्ञांची भिन्न मत आहेत। सुप्रीम कोर्टात 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत याचिका दाखल करण्यात आली होती। उर्वरित आमदारांबाबत कोर्टात काहीच सुनावणी झालेली नाही, त्यामुळे केवळ 16 आमदारच अपात्र ठरतील असं काही कायदेतज्ञांचं मत आहे। तर ज्या न्यायानं आधीच्या आमदारांना अपात्र ठरवलं जाईल तोच न्याय इतर 24 जणांनाही लागू होईल, त्यामुळे आधीचे आणि नंतरचे असे शिंदेंसोबतचे सगळेच आमदार अपात्र ठरतील असंही काही कायदेतज्ञांना वाटतं। तिसरीकडे अपात्रतेचा निर्णय सुप्रीम कोर्ट विधानसभा अध्यक्षांकडे सोपवण्याचीही शक्यता आहे। 16 आमदारांच्या संदर्भातली याचिका सर्वप्रथम दाखल झाली होती सुप्रीम कोर्टात, आणि त्यानंतर आणखी 21-22 लोकांच्या संदर्भात अपात्रतेची याचिका दाखल झालेली आहे। त्यामुळे 16 जणांना जो निर्णय लागू होईल तो इतरांना सगळ्यांना लागू होईल, आणि एकनाथ शिंदेंसोबत जे पक्षविरोधी कारवाया केल्या आहेत अशा स्वरूपाचं त्यांचं कामकाज आहे, ते सगळेजण अपात्र ठरतील। कदाचित सर्वोच्च न्यायालय या बाबतीत निर्णय घेण्यासाठी एखाद्या हंगामी अध्यक्षाची निवड करायला राज्यपालांना सुचवू शकतं, व त्या संदर्भात तो निर्णय देताना देखील महाराष्ट्रातील ज्या सत्ता संघर्षाबाबतीत जे दावे आणि प्रतिदावे करण्यात आलेले आहेत त्या संदर्भात आमदार दहाव्या परिषदेचा अपात्र होतात का की नाही या संदर्भात देखील काही मार्गदर्शक सूचना देऊ शकतो। दरम्यान सुप्रीम कोर्टानं 16 आमदारांना अपात्र ठरवलं तरी सरकारला धोका नाही, सरकारकडे पुरेसा संख्याबळ असल्याचा दावा केला जातोय। ज्यांच्याकडे 172 पेक्षा जास्त लोक आहेत, काही लोक संपर्कात आहेत, पुरा एकदा जबाबदारीना मी सांगतो, मी त्याची प्रचिती महाराष्ट्रातल्या जनतेला आणि अनेक पक्षांमधल्या लोकांना येते। जे शिवसेनेमध्ये आहेत, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये आहेत, त्यातली काही लोक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची काही लोक आणि काँग्रेसची देखील काही लोक देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदेंच्या संपर्कामध्ये आहेत, हे जबाबदारीनं मी सांगतो, त्याच्यामुळे मेजॉरिटीचा काही प्रश्नच येत नाही। सुप्रीम कोर्ट आता नेमका काय निकाल देत यावर पुढचं सगळं भवितव्य अवलंबून असणार आहे। निकाल विरोधात गेला तरी सरकार टिकवण्याच्या दृष्टीनं राजकीय घडामोडींना वेग आलाय। ब्युरो रिपोर्ट, Z24 तास। लाल मातीतली कुस्ती म्हणजे Z24।